वारंवार होणारा सर्दी खोकला, डोकेदुखी, दमा, काही पायऱ्या चढल्यानंतर दम लागणे किंवा काम केल्यानंतर थकवा आल्यासारखे वाटणे, तर ही लक्षणे सुद्धा काळा दम्याची सुरुवात सुद्धा असू शकतात. कारण ऑलरेडी ॅलर्जी हा आजार जो 3 नंबरला आलेला आहे आणि तो सुप्तावस्थेत वाढत आहे. बऱ्याच जोगांना याच्यातले मुळातले जे उपचार असतात, जसं कुठल्या प्रकारच्या खाद्यपदार्थ आणि धुळीतली जी किटाणू, झुराळाची अंडी, बुरशी झडलेले कण, कुत्र्या मांजराच्या अंगावरची लव जी 15 ते 16 किलोमीटर मध्ये कोणाच्या कपड्यांना चटकून पण जाऊ शकते, व जी गवतातली पराकण आणि मोठी झाडांची जी फुलांची पराकण असतात, त्याच्या ॲलर्जीचं प्रमाण 200 पटीने वाढलेलं आहे. तर ही घटक आपण न टाळता त्याचा संपर्क चालूच आहे आणि एकीकडे आपण पेशंटना औषधं घेऊन तात्पुरतं लक्षणं दाबत आहोत आणि त्यावरती दूषित हवा, खास करून जे गाड्यांचा धूर, जे बांधकाम चाललेले त्याची धूळ, त्याच्यामध्ये या ज्या श्वसन मार्गामध्ये जे ऑलरेडी ॲलर्जी आहे त्यामध्ये सूज वाढून छोट्या श्वासनलिका ज्या असतात त्याच्यामध्ये स्मॉल एअरवेज इन्फ्लमेशन किंवा एक प्रकारची सूज वाढत चाललेली आहे. त्यामुळे 25 कप्पे असल्यामुळे काही कप्प्यामध्ये सुरुवातीला बदल असतील तर पेशंटला कळतही नाही, जास्त कप्प्यामध्ये बदलतात तेव्हा त्याला थकवा येणे, दम लागणे ही सुरुवात होते आणि मग एखाद्या दिवशी काहीतरी निमित्त लागतं डेंग्यू किंवा एखाद्या कुठल्या तरी व्हायरल इन्फेक्शननी पेशंटला न्युमोनिया होऊन किंवा टीबी वगैरे होऊन ते ऍडमिट होतात. त्यामुळे जर सुरुवातीलाच यांना जर प्रॉपर पद्धतीने, जसं डायबिटीसमध्ये आपण साखर तपासतो आणि पेशंटला समजून सांगतो, तसं याच्यामध्ये काही ॲलर्जी टेस्ट करून जर पेशंटला व्यवस्थित समजून सांगितले तर बराच फायदा होऊ शकतो.